लाड़की बहीण योजनेमध्ये 5500 रुपये मिळणार, दिवाळी साजरी होणार। महिलांचं यादीत नाव असेल तर त्यांना 5500 रुपयांचा बोनस मिळणार आहे आणि जास्तीत जास्त महिलांना देखील हे 5500 रुपये मिळणार आहे। आता त्या कोणत्या महिला असणार आहेत आणि कोणत्या महिलांना हे 5500 रुपये मिळणार आहेत याबद्दलची माहिती आपण सर्व या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे आणि खरोखर अपडेट जे रिअल असतात जे खरी असतात त्याच अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत असणार आहेत। त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद, तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, मी आज या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे की कोणत्या महिलांना 5500 रुपये मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना 2500 रुपये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओची माहिती व्हायला पाहिजे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आपण इथं लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होणार, खात्यात 5500 रुपये येणार। लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत। दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार होते आणि जमा देखील झालेले आहेत। तर बघा, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलेला आणि युवा युतीसाठी लाडकी बहीण योजना लागू केली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे, जे की कालची तारीख होती। त्या काल तारखेपर्यंत सर्व ज्या काय कोणत्या महिला राहिल्या असतील फॉर्म भरण्याच्या, त्या सर्व महिलांसाठी ही 15 तारीख शेवटची दिलेली होती आणि त्याच्यामध्ये आता 15 ऑक्टोंबरपर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत दिलेली होती, जेणेकरून जास्तीत जास्त महिला अर्ज करू शकतील आणि दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळेल। मात्र आता दिवाळीपूर्वी राज्यातील महिला आणि मुलींसाठी सरकारने मोठी घोषणा केलेली आहे। बघा, दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना बोनस देण्याची घोषणा देखील केली आहे। म्हणजेच बोनसचे पैसे ऑक्टोंबर महिन्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील। सरकारने लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवशी 3000 रुपयांचा बोनस दिला आहे। बघा, दिवाळीच्या दिवशी महिलांना 3000 रुपयांचा बोनस दिला आहे। तसेच काही निवडक महिला आणि युतींना 2500 रुपये अतिरिक्त रक्कम मिळणार आहे। अशा सर्व मिळून आता महिलांना 5500 रुपयांचा फायदा होणार। बघा, इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार या न्यूज इकॉनॉमिक टाइम जे आहे त्या माहितीनुसार त्या वृत्तपेपरानुसार त्याच्यावर माहिती आल्यानुसार त्याच्यानुसार सांगत आहे। बघा, दिवाळी सणानिमित्त लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना 3000 रुपयांचा बोनस दिला जाणार आहे। बघा, दिवाळीच्या जे लाडकी बहीण आहेत त्यांना दिवाळीचा बोनस आता दिल्या जाणार आहे। ही बोनस रक्कम नियमित मिळणाऱ्या 1500 रुपयेपेक्षा अतिरिक्त असेल, म्हणजे वेगळी असेल। याशिवाय 2500 रुपयेची देखील अतिरिक्त रक्कम देखील खात्यात जमा केली जाणार आहे। बघा, जे हे 3000 रुपये मिळणार आहेत आणि जे लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहेत ते याच्यापेक्षा 1500 रुपयापेक्षा ही वेगळी असणार आहे। त्याचबरोबर 2500 रुपये जे मिळणार आहेत ते देखील यापेक्षा वेगळे असणार आहेत आणि ते देखील खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। बघा, ऑक्टोंबर महिन्यात महिलांच्या खात्यात 5500 रुपये जमा होतील। बघा, याच महिन्यामध्ये 5500 रुपये जमा देखील होणार आहेत अशी माहिती इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार सांगितलेली आहे। दिवाळी बोनस फक्त या लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना मिळणार आहे। बघा, या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत आणि हे 5500 रुपये किंवा 3000 रुपये हे कोणाला मिळणार आहेत हे देखील तुम्ही समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या,
कारण नंतर कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको, ठीक आहे। तर बघा, सर्वात प्रथम आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीचा नाव महिलेचं नाव समाविष्ट असावे, म्हणजे लाडकी बहीण जे फॉर्म भरलेले आहेत, ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत किंवा ज्या महिलांचे आतापर्यंत ज्या महिलांना सर्व पैसे मिळाले आहेत अशा महिलांचे नाव यादीमध्ये असलेले असणे खूप महत्त्वाचे आहे। आता काय झालं की भरपूर महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यामध्ये काही महिलांचे आधार कार्ड लिंक नाही, मोबाईल नंबर लिंक नाही, काही महिलांचे खाते चालू नाही, त्याच्यानंतर DBT इनेबल नाही, अशा भरपूर गोष्टी असल्यामुळे अशा महिलांना याचा लाभ मिळणार आहे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर योजनेचा लाभ किमान 3 महिन्यासाठी घेतलेला गेला असावा, म्हणजे 3 महिन्याचं म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याचा लाभ घेतलेला असावा, म्हणजेच 3000 रुपये, है ना, 4500 रुपये जर मिळालेला असेल तर अशा महिलांना या हे 3000 रुपये डबल मिळणार आहेत। त्याच्यानंतर महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करावे, जर महिलांचे बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर अशा महिलांना लाभ मिळणार आहे, त्यासाठी आधार कार्ड देखील लिंक करणे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर कोणत्या महिलांना 2500 रुपये ज़्यादा मिळतील, तर बघा याच्यामध्ये 2500 रुपये हे या महिलांना जास्त मिळणार आहेत, म्हणजे त्यांना 5500 रुपये टोटल मिळणार आहे। तर बघा, 3000 रुपयांचा बोनस व्यतिरिक्त काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कम दिल्या जाईल, हा लाभ या महिला वर्गासाठी उपलब्ध आहे। बघा, याच्यामध्ये 5500 रुपये ज्या महिलांना मिळणार आहे, म्हणजे 3000 रुपये लाडकी बहीण योजनेत ज्या महिला पात्र आहेत त्यांना तर देणारच आहे, आणि ज्या महिलांना यापेक्षा अजून 2500 रुपये शिल्लक देणार आहेत त्याच्यामध्ये काही महिलांची निवड केली जाणार आहे आणि त्यांना सर्व मिळून असे 5500 रुपये देण्यात येणार आहे। तर बघा, कोणत्या महिलांना मिळणार आहे ते देखील मी सांगतो आहे। बघा, ज्या महिला अपंग असतील अशा महिलांना हे पैसे मिळणार आहेत। त्यानंतर जी आई एकटी आई असेल त्यांना देखील हे 5500 रुपये मिळणार आहेत। जे महिला बेरोजगार असेल, कोणत्याही प्रकारचं काम नसेल, कोणत्याही प्रकारची सर्व गोष्टीची अडचणी असतील, त्यांना काम होत नसेल किंवा काही गोष्टी अडचण असतील, तर अशा महिलांना देखील हे 5500 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील महिला, म्हणजेच गरिबी रेषेखालील महिला, अशा महिलांना देखील हे 5500 रुपये मिळणार आहेत। त्याच्यानंतर पाचवा आहे आदिवासी भागातील महिला, जे आदिवासी भागातील महिला आहेत, गरीब परिस्थितीमध्ये असतात आदिवासी, त्यांना देखील हे 5500 रुपये मिळणार आहेत। अशा प्रकारची माहिती आज मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत। मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जी माहिती दिलेली आहे ही माहिती खरोखर रिअल आहे, आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, कारण अशाच प्रकारचे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि जेणेकरून त्यांना देखील रियालिटी काय आहे ते देखील माहिती व्हायला पाहिजे। तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।